आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल तुम्ही? एसटी कामगार आणि जे एसटी महामंडळ आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून ते स्थापन करण्यात आलेलं आहे आणि एसटी महामंडळ जे आहे त्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला त्याने न्याय मिळत नाही, त्यामुळे हे महामंडळ जे आहे ते बरखास्त करावं आणि महाराष्ट्र सरकारमध्ये विलीन करावं अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची मागणी जी आहे ती या कर्मचाऱ्यांची आहे. त्यासाठी त्यांचा संप सुरू आहे, शांततेच्या मार्गाने संप सुरू आहे. ही जी मागणी आहे ही मागणी सरकारने मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांना सरकारमध्ये सामावून घेणं ही काही फारशी अडचणीची बाब अजिबात नाही आहे. त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे सरकारने कामगारांची मागणी मान्य करावी, त्यांचं आंदोलन संपवावं आणि एसटी कामगारांना जो न्याय आहे तो मिळाला पाहिजे. ज्या कामगारांना काढून टाकलेलं आहे त्यांना पुन्हा कामावर घेतलं पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टमधले कामगार आहेत त्यांना परमनंट केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या संबंधामध्ये या सरकारने विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि आणि तुम्ही म्हणाला की सरकार कधी जाईल अशी चर्चा? नाही, सरकार जाईल म्हणजे सरकार तर जाणारच आहे. 2024 पर्यंत एकदा ते तर जाणारच आहे. म्हणजे सरकार जावं अशी लोकांची पण इच्छा आहे, आमची इच्छा आहे. परंतु सध्या त्यांच्याकडे मेजॉरिटी असल्यामुळे काय सरकार जात नाही आहे आणि त्यांचं सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आमचं सरकार येत नाही. त्यामुळं सरकार जावं अशी आमची इच्छा आहे. पाहूया काय होतं ते. यांच्यामध्ये गुरुगुडी एकमेकांमध्ये सुरू आहे आणि अशा यांच्या वादामध्ये सुद्धा सरकार पडू शकतं आहे. आणि ठीक आहे, पडलं नाही तरी 2024चा सामना करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही या महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.